पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी विषयक तीनही वादग्रस्त कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे। हे तीन कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना बराच काळ दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून होत्या। अखेर शेतकरी आंदोलनासमोर मोदी सरकारला नमतं घ्यावं लागलंय। शेतकऱ्यांपुढे झुकलं मोदी सरकार। वादग्रस्त कृषी कायदे होणार रद्द। शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला यश। अलीकडच्या काळात झालेल्या सर्वात मोठ्या शेतकरी आंदोलनाला अखेर यश आलंय। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारनं लागू केलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात घोषणा केली आहे। हमने तीन कृषी कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है। इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषी कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे। शेतकऱ्यांना आपण कायदे समजावून सांगू शकलो नाही, याबाबत मोदींनी खंतही व्यक्त केली। शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी, जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए। मोदींच्या घोषणेनंतर दिल्लीतल्या सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मैं इस घोषणा का बहुत स्वागत करता हूं और प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं और धन्यवाद देता हूं। बड़ी अच्छी बात है, ये काम वो एक साल पहले भी कर सके थे आपसे, जब इन्होंने करा था एक महीने पहले यूनियन आ गई थी जब भी कर सके था, अब ये कर रहे हैं, चलो स्वागत है इनका। दिल्लीच्या सीमेवर झालेलं हे शेतकऱ्यांचं आंदोलन अभूतपूर्व होतं। हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले। हे आंदोलन दडपण्यासाठी सर्व बाबींचा वापर झाला, पण शेतकरी मागे हटले नाही। आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला। कडाक्याची थंडी आणि पावसाला तोंड देत आपल्या मागण्यांसाठी ते लढत राहिले आणि अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर त्यांचा विजय झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।